हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमध्ये कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा आज कन्याशाळा इथं घेण्यात आली. परिणामी ग्रामपंचायत आणि गावातील अनेक युवकांनी मोबाईलवरून कुंभोज गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेला उपस्थित राहणं गरजेचं अशा आशयाचा मजकूर लिहून पाठवला होता. त्या आशयाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देत आज मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी आपली उपस्थिती ग्रामसभेला दर्शवली. काही वादग्रस्त विषय वगळता कुंभोज ग्रामपंचायतची ग्रामसभा अत्यंत शांततेत संपन्न झाली. सभेमध्ये अनेक विषयावरती भारदार चर्चा झाली, परंतु झालेल्या चर्चेवरती अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं मत ग्रामस्थातून व्यक्त होत होतं. यावेळी कुंभोज ग्रामपंचायतीचा वाढीव गावठाणचा विषय, कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसर सुशोभीकरण, गाव तलाव शिशुभीकरण, जलशुद्धीकरण प्रकल्प, कुंभोज आरोग्य केंद्र इमारतीचे उद्घाटन, नूतन कुंभोज ग्राम सचिवालयाचे बंद असलेले बांधकाम, गावातील घनकचरा प्रकल्प, मागील आर्थिक वर्षातील खर्चाला मंजुरी आदी विषयावरती चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन जागा उपलब्ध झाली असून येत्या 2 दिवसात ग्रामपंचायतीच्या घंटागाडी चालू करण्यात येईल असं आश्वासन कुंभोज ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गळवी यांनी ग्रामस्थांना दिलं. यावेळी घरकुल योजनेसंदर्भात नागरिकांनी आपल्या तक्रारी करून कायद्याच्या चाकोटीत बसवून शासकीय अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर तलाठी कार्यालयात चाललेला 0 प्रतिनिधींचा अनागोंदी कारभार कुठेतरी थांबला पाहिजे, त्यासाठी तलाठी यांनी लक्ष घालावं अशी मागणी कुंभोजचे ग्रामस्थ वसंत माळी यांनी केली. यावेळी शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार माजी पंचायत समिती सदस्य निर्मला माळी, नाभिक समाजाच्या महिला तालुकाध्यक्षा पूजा सपकाळ यांना देण्यात आला. यावेळी गावातील विविध प्रश्नावर नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्यांचे वादविवाद झाले. परिणामी ग्रामसभा ही लोकशाही मार्गाने व्हावी अशी विनंती माजी सरपंच किरण नामे यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना केली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री जाधव उपस्थित होत्या. यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील, किरण नामे, सदाशिव महापुरे, दावीद घाटगे, धनाजी तिवडे, संभाजी मेसाळ, तलाठी संभाजी घाटगे, पोलीस पाटील मोहम्मद पठाण, ग्रामसेवक चंद्रकांत दळवी, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी माळी, माधुरी घोदे, विशाखा माळी, भारती पोद्दार, सुदर्शन चौगुले, अशोक आरगे, आप्पासाहेब पाटील, अमरजित बंडगर, अजित देवमोरे, त्याचबरोबर ग्रामस्थ, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, शेती विभागातील अधिकारी उपस्थित होते. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.